पेट शहरालगत चालू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त असून तेथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात पेठ पोलीस स्टेशनला नागरिकांकडून निवेदन देण्यात आले. पेठ शहर भागात मोठ्या प्रमाणात अवैध मटका व जुगार चालत असून याचा तेथील तरुणांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तसेच महिलांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातच असलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात येऊन दारू पिऊन धिंगाणा घालत असल्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा येत असतो असा आरोप नागरिकांकडून केला असून पोलिसांना दिलेल्या निवेदनात याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. पेठ तालुका हा आदिवासी बहुल भाग असून जवळपासचे सर्वसामान्य लोक उदरनिर्वाहासाठी मोठ्या जिकिरीने लोक येथे येत असल्याने मटका जुगारीच्या आहारी गेले आहेत. अनेक तरुण या अवैध धंद्यांच्या आहारी गेले असून त्याचा तरुणांवर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणून येतो आहे. या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पेठचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ शिवसैनिक पुंडलिक महाले यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूया. मी पुंडलिक महाले, पेठ तालुका, ज्येष्ठ शिवसैनिक. आज ह्या शहरामध्ये जे अवैध धंदे चालतात त्यांचे हप्तेगिरी चालू आहे आणि ही हप्तेगिरी चालू असल्यामुळे या अवैध धंद्यांना उत्मात आलेला आहे आणि अमानुष आदिवासी माणसाचा तिथं बळी घेतले जातो. काहीतरी कितीतरी भांडणं झालेले आहेत, काही चाकू हल्लेसुद्धा झालेले आहेत. हे सगळं असताना डिपार्टमेंटसुद्धा झोपेत आहे आणि हे शहर हे असे अवैध धंदे आमचा आदिवासी माणूस कदापि सहन करू शकणार नाही. जर ह्या डिपार्टमेंटने ह्या काही गोष्टीला आळाबंधन न घातला तर आमचा पेठ तालुका हा पेटून उठल आणि रस्ता रोकोच नव्हे तर आमच्या वरच्या लेवलला आमचे मंत्री महोदयांपर्यंत मुंबईला जाण्याची जरी वेळ आली तरी आम्ही तिथं हजारोच्या संख्येने गृहमंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या ह्या तालुक्याची गाथा मांडल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला आळा बंधन हे झाल्याच पाहिजे. आणि पुनश्च्या जर आम्हाला ते चालू दिसलं त्या टायमाला आमचा शिवसैनिक गप्प बसणार नाही. आम्ही बाळासाहेबांची सैनिक आहोत आणि सैनिक हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. कार्यालय पेठ पोलीस स्टेशन येथे निवेदन देतेवेळी श्याम भास्कर गावित, उपसभापती तुळशीराम वाघमारे, सभापती विलास आळनाड, उपनगर कुमार मुंडे, मोहन कांबळे, दिलीप भोये, किरण गुसार, बंडू गवळी, मोहन चौधरी, कमलेश खुरकुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.